नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. वीज ग्राहकांच्या विविध समस्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय आग्री सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे पेण येथील अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलानी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. दर महिन्याचे वीज बिल हे ग्राहकांच्या हाती भरणा तारखेनंतर दिले जात असल्याने ग्राहकांना अकारण विलंब आकाराचा भूर्दंड सोसावा लागत आहे. अनेकदा रिडिंग न घेताच सरासरी बिल दिले जात असल्याने ग्राहकांना ज्यादा बिलाची रक्कम कमी करण्यासाठी कार्यालयात थेटे मारावे लागत आहेत. ही बाब सूर्यकांत पाटील यांनी यावेळी अधीक्षक अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी संस्थेचे खजिनदार पी वाय पाटील, उपाध्यक्षा मीनाक्षी पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यातील कचेरी घाटामध्ये गेल्या काही वर्षापासून चोळई गाव हे दरडप्रवण क्षेत्र आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. हे दुहेरी संकट ओढवण्यामागे प्रशासनच कारणीभूत आहे. चौपदरीकरणाच्या आधीपासूनच अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या चोळई गावाच्या घाटरस्त्याच्या मार्किंगचे नवे स्वरूप अपघात टाळणारे व्हायला हवे होते. त्याऐवजी नवीन चार पदरी रस्त्यांनाही अपघातप्रवण असा शिक्का बसेल एवढे अपघात गेल्या काही आठवड्यांपासून कशेडी घाटात झाले असल्याने घाट धोकादायक ठरत आहे. कशेडी घाटात दरवर्षी रस्ता रुंदीकरण, धोकादायक वळणे कमी करणे, तीव्र उतार कमी करणे, साईट पट्ट्यांचे मजबूतीकरण, संरक्षक कठडे अशी विविध कामे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत करण्यात येतात. मात्र या कामांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. घाटातील सद्यस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत. सावरोली खारपाडा राज्यमार्गावर मुसळधार पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांचा आकार वाढतच असून या रस्त्यांवर दुचाकीचे रोज अपघात घडत आहेत. सावरोली खारपाडा राज्यमार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उड्डाणपूल असून दरवर्षी पावसाळ्यात पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडतात. माडप पुलानजीक पडलेल्या खड्ड्यांचा आकार धडकी भरवत असून दुचाकी अपघाताचे सत्र सुरूच आहे. शिवाय पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहने खड्ड्यात आपटून प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. सावरोली खारपाडा राज्यमार्ग जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असला तरी पुलापासून दोन्ही बाजूला 200 मीटर रस्त्याची देखभाल IRB कडे आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम IRB ने तातडीने करावे अशी मागणी प्रवाशी करत आहेत. प्रबोधनाबरोबरच समाजसेवा करणाऱ्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीकरिता ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते 7 लाखांचा धनादेश बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. रेवदंडा येथे झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, रायगड भूषण डॉक्टर सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी या रकमेचा विनियोग जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी केला जाईल असे आश्वासन दिले. आज रोजी रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीसाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत आज 7 लाखाचा निधी या रेवदंडा या ठिकाणी आदरणीय श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व त्यावर त्यांच्या प्रबोध उपस्थित असलेले राहुलदादा, सचिनदादा यांनी रायगड जिल्हा पोलीस दलासाठी कल्याण निधीसाठी 7 लाख रुपयांची मदत केलेली आहे. या निधीमधून रायगड जिल्ह्यामध्ये काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या कल्याणासाठी अत्यंत चांगला फायदा होईल. मी रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे आभार व्यक्त करतो. रायगड जिल्ह्यातील चिरले खालापूर दरम्यान रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा बृहद आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून आराखड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील 3 महिन्यांमध्ये आराखडा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतूची उभारणी करण्यात येत आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई ते चिरले प्रवास वेगवान होणार आहे. चिरलेवरून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचण्यासाठी सागरी सेतू थेट मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्याचा निर्णय MMRDA ने घेण्यात आला आहे.
त्यानुसार चिरले ते खालापूर असा 6.5 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा बृहद आराखडा तयार करण्यासाठी MMRDA ने प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेत निविदा मागवल्या होत्या. या कामासाठी 8 निविदा सादर झाल्या होत्या. यापैकी एकाची निवड करून संबंधित कंपनीला कंत्राट देण्यात आल्याची माहिती MMRDA मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबईच्या दिघा भागातील मातब्बर माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच त्यांनी बुधवारी माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा देत भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी संजीव नाईक आणि संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवीन गवते यांनी दिघा येथील समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले. पनवेल शहरातही शिवसेनेमध्ये उभी फूट पडली असून सुमारे 400 पदाधिकारी आणि शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. या सर्वांनी बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पनवेल महानगर संघटक आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथमेश सोमन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यासाठी दुपारी रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. राज्यातील OBC आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये बाठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार येत्या 2 आठवड्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार जयंतकुमार बाठिया आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये OBCना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली होती. कोर्टाने हा अहवाल मान्य केल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये OBCना राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच न्यायालयाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम 2 आठवड्यांमध्ये जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पनवेल येथे नुकतीच झाली. या स्पर्धेमध्ये सब ज्युनियर गटात पेण येथील संसारे फिटनेसचा अथर्व लोधी, ज्युनियर स्पर्धेत कुणाल पिंगळे आणि सिनियर पुरुष गटात अक्षय शानमुगम विजेता ठरला. ही स्पर्धा रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंगचे कार्याध्यक्ष यशवंत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली VK हायस्कूल येथे झाली. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील पेण, खोपोली, माणगाव, उरण, रसायनी या विभागातील जवळजवळ 50 खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये सांघिक विजेतेपद आर्यन मिटजी आणि उपविजेतेपद BYFC यांनी प्राप्त केले. विजेत्यांना RTO विभाग अधिकारी रवींद्र जाधव आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आले. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना प्रतिबंधक डोस नंतर आता तिसऱ्या बूस्टर डोसला पोलादपूर शहरात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी शहरातील स्वामी कवींद्र परमानंद मठगल्ली येथून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कोविड लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस या शिबिरामध्ये देण्यात आला होता. यानंतर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये तिसरा बूस्टर डोस देण्यात आला. या शिबिरामध्ये पोलादपूर शहरातील मुख्यतः मठगल्ली आणि बाजारपेठ येथील व्यापारी तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे 150 नागरिकांनी लसीकरण करून घेतले. रोहा तालुक्यातील कोलाड येथील डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयामध्ये मंगळवारी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सापांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे सापांविषयी माहिती देण्यात आली. त्यामध्ये नाग, घोणस यासारख्या विषारी सापांचा समावेश होता. तर धामण, मांडूळ या बिनविषारी सापांविषयी सर्पमित्र प्रथमेश राक्षीकर, नीरज म्हात्रे आणि नितेश लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक अनिरुद्ध मोरे, प्राचार्य डॉक्टर शंकर मुंडे, सतीश सावळे, नेहल प्रधान, रेशमा शेळके यांच्यासह कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. खोपोली गाव ते वासरंग मस्को कॉलनी, स्टाफ कॉलनी सर्कल, लवजी चिंचवली ही सिटी बस सेवा लॉकडाऊन मध्ये बंद करण्यात आली होती. या मार्गावर पुन्हा सिटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी भाजपचे युवा नेते राहुल जाधव यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनूप दुरे यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली. सुभाष नगर आणि परिसरातील कामगार, विद्यार्थी, महिला या परिवहन सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. या मार्गावरील JCMM स्कूल सुरू झाले आहे. खोपोली शहरातील एकमेव स्वामी अय्यप्पा मंदिर सुभाष नगर येथे आहे. तसेच अनेक धार्मिक स्थळेही या ठिकाणी आहेत. त्यामुळे सिटी बस सुरू झाल्यास त्याचा उपयोग येथील सर्व नागरिकांना नक्की होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागील आठवड्यात आलेल्या उधाणाच्या लाटांच्या माऱ्यामुळे अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील बंधारा उखडला गेला आहे. या बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किनाऱ्यावर सेल्फी पॉईंट देखील मोडला आहे. 3 दिवसापासून समुद्राला मोठी भरती आली. तसेच उधाणाच्या भरतीच्या अलिबाग किनारपट्टीवरील भागाला तडाखा बसला. भरतीच्या वेळी महाकाय लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या, त्यामुळे अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच समुद्र किनाऱ्यांवरील पर्यटकांचे आकर्षण असलेला अलिबाग बीच या अक्षरांचा सेल्फी पॉईंट देखील लाटांच्या तडाख्याने उखडला गेला. तर बंधाऱ्यावर बसवण्यात आलेल्या फरशा लाटांच्या माऱ्यामुळे उखडून गेले आहेत. दरम्यान उखडलेल्या बंधाऱ्याची नुकतीच अधिकाऱ्यांनी पाहणी करून अलिबाग बीच अक्षरांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खांडा वसाहतीमध्ये रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे सिडकोने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पावसाने थैमान घातल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या कारणाने भारतीय जनता पक्षाने श्रमदान करून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. या कामी माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी यांनी पुढाकार घेतला आहे. पनवेल महापालिकेने हे रस्ते दुरुस्त करण्याकरिता सकारात्मक भूमिका घेतली आहे. महासभेने मंजुरी सुद्धा दिली आहे, परंतु निविदा प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने सध्या महापालिकेचे हात बांधले आहेत. सिडकोने महापालिकेकडे बोट दाखवत एक प्रकारे हात वर केले आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आणि युवा कार्यकर्त्यांनी श्रमदान करून ज्या ज्या ठिकाणी अत्यंत धोकादायक खड्डे आहेत तेथे माती आणि खडी टाकून खड्डे बुजवले आहेत.